आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, झी मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये रंगलं आहे कोर्ट रूम नाट्य। फॅक्टरीत काम करणाऱ्या कमळाची साक्ष झाल्यानंतर शनयालाही साक्ष देण्यासाठी बोलवण्यात येतं। शनया भाऊक झाल्याचं नाटक करत सर्वांसमोर राधिकावर गंभीर आरोप करते। नंतर राधिकाचे वकील गुरुनाथची उलट तपासणी घेतात आणि गुरुनाथ त्यांना सांगतो की शनया त्यांची बायको आहे। त्यानंतर सरकारी वकील म्हणतात की या दोन सौतींमधील भांडणामुळेच हा विषबाधेचा प्रकार झालेला आहे आणि राधिकानं शनयाचा बदला घेण्यासाठी हे सर्व घडून आणलं आहे। दरम्यान या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की सौमित्रला राधिकाच्या गाडीमध्ये विषाची बॉटल ठेवणारा माणूस सापडतो। सौमित्र त्याचा पाठलाग करतो, मात्र त्याच्याशी मारामारी करताना सौमित्रवर कोणीतरी हल्ला करतो। तिकडे उर्मिला राधिकाला म्हणते की कुठे गेला तुझा सौमित्र, तेव्हा राधिका म्हणते की सौमित्र नक्की येणार। आता राधिकाजवळ 4 दिवस आहे स्वतःला बेगुन्हेगार साबित करण्यासाठी, त्यामुळे या मालिकेच्या पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा।